हॅलो, ओम साईराम सगळ्यांना. मी प्रियंका तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवरती. तर तुम्हा सगळ्यांनाच माहिती आहे की दिवाळी जवळ येत आहे. दिवाळी हा सण आपल्या भारतामध्ये खूप मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. हिंदूंचा हा सगळ्यात महत्त्वाचा सण आहे. तर दिवाळीची गडबड चालू असेल तुमच्याकडे, कोणाची फटाक्यांची तयारी चालू असेल किंवा कोणाची कपडे खरेदींची तयारी चालू असेल, तर आपल्या लेडीजला जो प्रश्न पडतो तो नेहमीचाच, म्हणजे दिवाळी फराळ काय बनवायचा. तर अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. मी आज तुम्हाला माझ्या व्हिडिओमधून दोन अशा वेगळ्या आणि डिफरंट स्टाईलमध्ये रेसिपी दाखवणार आहे. ती रेसिपी काय आहे तर मी माझ्या व्हिडिओमधून सांगणारच आहे. बट त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आधी माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि वरती दिलेल्या बेल आयकॉनलाही टच करा, म्हणजे येणारे सगळे व्हिडिओज तुम्हाला माझे लवकर भेटतील. चला तर मग आता आपण आपली रेसिपी बघूया काय आहे ती. तर इथे मी काही साहित्य घेतलेलं आहे ज्यापासून आपण दोन डिश बनवणार आहोत. तर एकामध्ये मी बनवणार आहे साखरेची चंपाकली आणि दुसऱ्या ह्याच्यामध्ये बनवणार आहे मी पाकातली पान चंपाकली. तर चला साहित्य बघूया. तर इथे मी घेतलेलं आहे 3 वाटी मैदा, त्याच्यानंतर इथे लागणार आहे साखर, त्याच्यानंतर इथे आहे तूप, इथे आहे माझ्याकडे साखरेतली साखरेमध्ये वेलचीपूड मी वाटून घेतलेली आहे, इथे आहे ग्रीन फूड कलर, इथे आहे आपल्याकडे मीठ आणि इथे आहे आपल्याकडे ही पिठी. साखर परात घेतलेली आहे. या परातीमध्ये अर्ध मिश्रण मी साखरेतली तुम्हाला हे दाखवणार आहे चंपाकली, त्यासाठी मी इथे अर्ध मिश्रण घेतलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये आपण टाकायचं आहे हे तुपाचं मोहन जे मी करून ठेवलं आहे, थोडंसं टाकायचं. ह्याच्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला आता मीठ. तर मीठ इथे तुम्ही चवीनुसार घ्यायचं आहे. आणि आता ह्याच्यामध्ये जाणार आहे पिठी साखर. तर पिठी साखर तुम्हाला कितपत गोड आवडतं त्याच्यानुसार अशी फोडून व्यवस्थित घ्यायची अशी. आणि आता हे छान एकजीव करून हे बघा हे सगळ्यामध्ये व्यवस्थित मिसळलं पाहिजे. तूप माझं ऑलरेडी गरम होतं त्यामुळं मी डायरेक्टली टाकलं ह्याच्यामध्ये. तर हे बघा आता हे मी चोळून व्यवस्थित घेतलं आहे. आता मी हे छान थोडं थोडंसं पाणी टाकून मळून घेणार आहे. हे बघा आता मी छान मळून घेते पीठ. बघा आपलं पीठ छान मळून झालेलं आहे. तर मी आता एका ह्याला भांड्याला छान असं तूप लावून घेते व्यवस्थित सगळीकडे लावून. आता आपण हे छान असं ह्याच्यामध्ये ठेवून देऊ 10 ते 15 मिनटं व्यवस्थित ह्याला सेट व्हायला ठेवा. परत तीच परात घेतलेली, त्याच्यामध्ये हा जो राहिलेला मैदा आहे तो मी ह्याच्यामध्ये ॲड करून घेते. आता ह्याच्यामध्ये जाणार आहे मीठ, चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आपल्याला. आणि आता आपण ह्याच्यामध्ये थोडासा फूड कलर अगदी थोडासा ॲड करायचा आहे, साधारण 1 ते 2 ड्रॉप. हे बघा हे छान मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आता आपण ह्याच्यामध्ये हे तेलाचं मोहन घालायचं आहे. तर हे बघा पीठ असं साधारण चरचरलं पाहिजे. तर मी ह्याच्यामध्ये 3 ते 4 चम्मच छान असं तूप टाकून घेतलेलं आहे. आता ह्याला आपण छान असं मळून घ्यायचं आहे. हे बघा मी अजून थोडंसं टाकते. आता ह्याला छान मी मळून घेणार आहे, थोडं थोडंसं थंड पाणी टाकून छान मळून घ्यायचं आहे. त्याआधी पीठ अगदी व्यवस्थित सगळीकडे ह्याला तूप लागलं पाहिजे. तर हे बघा ह्याचा असा साधारण गोळा झाला पाहिजे. हे बघा असा. तर आता हे छान मी मळून घेते पाणी टाकून. इथे बघा हा पण माझा गोळा तयार झालेला आहे. तर आता मी हे दोन्ही 10 ते 15 मिनटं बाजूला सेट करायला ठेवते. तर आता आपण पाक बघूया. कढई घेतलेली आहे. या कढईमध्ये आधी आपण साखर 1 वाटी साखर घेतलेली आहे मी. त्याच्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये पाणी, तर आता मी इथे पाणी ॲड करते. हे बघा तर साखर भिजेल इतपतच पाणी आपल्याला ॲड करायचं आहे ह्याच्यामध्ये. तर मी 1 ग्लास घेतलेलं, तर 1/2 ग्लास मी पाणी ह्याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे. आणि आता आपल्याला ह्याला छान अशी उकळी येऊ. तर इथे बघू शकता तुम्ही आपल्या पाकाला छान अशी उकळी आलेली आहे. तर पाक जो आहे ना तो आपल्याला एक अजून 5 ते 7 मिनटं छान उकळवू द्यायचं आहे. तर हे बघा आपला पाक छान 5 मिनटं झालेली आहे, उकळलेला आहे. तर मी आता ह्याच्यामध्ये ही वेलचीपूड जी केली होती ती ॲड करून घेते. त्याच्यामध्ये पण साखर आहे, म्हणजे थोडासा अजून गोडवा वारला आहे, म्हणजे 1/2 चम्मच. तर आता मी ह्याच्यामध्ये हे छान व्यवस्थित मिक्स करून घेते.
तुम्ही याच्यामध्ये जर केशर असेल तुमच्याकडे तर नक्की टाका। तर आता मी तुम्हाला याचे थिकनेस दाखवते, हे बघा। हा बघा, हा शेवटचा जो ड्रॉप पडतो ना, हे बघा, हा असा ह्याचा आपल्याला थिकनेस पाहिजे याची। हे बघा म्हणजे किती थिक आहे, झालं आहे बघा, व्यवस्थित झालेला आहे आपला पाक। तर मी आता ह्या स्टेजवरती इथे गॅस बंद करणार आहे, म्हणजे तो अजून बंद गॅस झाल्याच्या नंतर तो अजून थोडा थंड झाला की तो अजून तो थिक होईल। हे बघा माझा ड्रॉप बघा शेवटचा किती थिक पडतो आहे। तर ही असं पाहिजे, असं कळत असेल तर तुम्हाला तुम्ही ह्याच्यामध्ये ना थोडंसं हाताला असं घेऊन हे बघू शकता। हे बघा थोडंसं चिकट लागतं आहे मला, हे बघा। तर आता हा झालेला आहे आपला पाक, मी आता गॅस बंद करते। तर आता हे बघा आपले हे दोन्ही पण व्यवस्थित गोळे झालेले आहेत। तर आता आपण ह्याचे चंबाकली लाटायला, तर इथे मी हा साधारण एवढा मोठा गोळा घेतलेला आहे, त्याच्यावरती पीठ लावलेलं आहे। तर मी आता हे छान लाटून घेते, अगदी मोठी पुरी लाटून घ्यायची आहे आपल्याला। हे बघा माझी एवढी पोळी झालेली आहे। तर माझ्याकडे आता हे मिक्सरचं भांडं आहे असं वरचं, ते मी ह्याच्यावरती ठेवून ह्याच्या छान अशा छोट्या छोट्या पुऱ्या करून घेणार आहे। आणि एक्स्ट्राचे जे पीठ आहे ते आपण परत व्यवस्थित छान गोळ्यामध्ये मिक्स करून लाटून घेणार आहोत। तर आता इथे माझ्याकडे हे असं वाला कटर आहे, तर हे मी असं ह्याच्यामध्ये टाकून घेते। बघा हे असं अगदी व्यवस्थित पाहिजे आपल्याला। हे असं झालं, पोळपाट हलवायचा नाही, इथूनच आपल्याला हे असं फोल्ड करत जायचं आहे। तर हे बघा हे असं छान पद्धतीने फोल्ड करत जायचं आहे। हे बघा तयार झाले, ते तेला सोडल्यावरती आणखीन छान। बघा मी हा एवढा मोठा गोळा घेतलेला, ह्याची आपल्याला अगदी मोठी अशी पोळी लाटून घ्यायची आहे। आपली छान अशी मोठी गोल पोळी लाटून झालेली आहे। मी तुम्हाला याची थिकनेस दाखवते, साधारण एवढी पाहिजे, पातळ आहे, मी पातळ ठेवलेली आहे। तर आता आपण ह्याला ना माझ्याकडे असं मिक्सरचं भांडं आहे वरचं, त्याच्याने मी ह्याला असे छान याच्या पुऱ्या करून घेते। हे बघा या अशा छान पुऱ्या झालेल्या आहेत माझ्या। तर आता मी हे एक्स्ट्राचं जे आहे पीठ ते काढून घेते याच्यातून। तुम्ही कोणतंही काटवालं जे भांडं असेल त्यांच्याने हे करू शकता। तर हे बघा हे झालेलं आहे माझं। तर आता मी तुम्हाला दाखवते कसं करायचं। हे बघा सेम प्रोसेस आहे, फक्त थोडीशी डिझाईन वेगळी करायची आपण, बाकी सेम प्रोसेस आहे। ह्याला कळ्या अशा पाडून घ्यायच्या आहेत, पण कळ्या ही कुठपर्यंत आपल्याला कापायचं नाही आहे, अगदी मध्यभागीच कापून घ्यायचं आहे। आणि आता ह्याला परत आपण असे छान पद्धतीने फोल्ड करणार आहोत। हे बघा असं फोल्ड करत जायचं। आणि आता ह्याला असं धरून ह्याचा मध्य जो भाग असतो ह्याचा हा असा काढून घ्यायचा हा, आणि ह्याच्यामध्ये हा जो वरचा भाग आहे तो टाकायचा आतमध्ये, आणि ह्याची छान अशी डिझाईन तयार होते। तर आता हा एक झालेला आहे, तर मी हा बाजूला ठेवते, मी तुम्हाला दुसरा एक छान करून दाखवते। हे बघा परत ह्याला छान असं फोल्ड करून घ्यायचं आहे आपण। असा आणि ह्या अशा सोडून घ्यायच्या, म्हणजे ते एकमेकाला चिपकणार नाही, तसं ते तेलात गेलं तर त्या सुटणारच आहेत। तर हे बघा हा जो वरचा टोक आहे तो मी याच्या आतमध्ये असं घालते, आणि हे बघा अशी छान अशी डिझाईन होते ह्याला। तर आता मी राहिलेले सगळे बघू शकता तुम्ही, माझ्या या दोन्ही कलरमध्ये तयार झालेले आहेत। तर मी आता ह्याला तळायला घेते। तर इथे बघा मी तेल छान तापवायला ठेवलेलं आहे,
तर तेल अगदी गरम नको आहे किंवा तेल अगदीच थंड नको आहे आपल्याला। तर आपण ह्याच्यामध्ये काय करणार आहोत, आपल्याला तेल कसं गरम झाले कळेल, तर इथे ह्याच्यामध्ये ना हा छोटासा गोळा पिठाचा टाकून घ्यायचा। ह्याला असे हलके बुडबुडे आले आणि पटकन वर आला की समजायचं आपलं तेल जे आहे ते परफेक्ट तापलेलं आहे। तर आता मी ह्याच्यामध्ये एक एक हे टाकून घेते। तर नेहमी टाकताना थोडंसं सैल असं करा आणि मग ह्याच्यामध्ये हे सोडा। असं सैल करूनच सोडायचं आहे आपल्याला हे। म्हणजे त्याला छान असे कळ्या सुटतील त्याच्या। तर मी एकदम न टाकता अगदी चार चार पाच पाच असं टाकून ह्याला छान मीडियम टू हाय फ्लेमवरती आपण ह्याला छान तळून घेणार आहोत। तर इथे बघू शकता आपल्या या ज्या चंपाकली आहेत त्या व्यवस्थित आणि मस्त झालेल्या आहेत, क्रिस्पी दिसत आहेत। हे बघा छान कलर आलेला आहे याला, बघू शकता तुम्ही। तर आता मी ह्या प्लेटमध्ये काढून घेते। राहिलेले सगळे व्हाईटवाले झालेले आहे जे आपण साखरेतल्या केलेले आहेत। तर आता आपण इथे पाकातल्या ज्या आहेत त्या इथे तळून घेतो आहे। या सुद्धा टाकताना अगदी व्यवस्थित आणि अलगद व्यवस्थित टाका। साधारण एका वेळेला 3 ते 4 असं टाका। तेल मीडियम टू हाय फ्लेमवरच ठेवायचं आणि याला छान तळून घ्यायचं आहे। तर हे बघा मी आता इथे छान तळून घेतलेले आहेत। हे बघा याचा कलर अगदी आपल्याला चेंज नाही होऊ द्यायचा, पण जर तुम्हाला याच्यामध्ये थोडासा डार्क कलर हवा असेल तर तुम्ही करून ठेवू शकता। तर इथे बघा मी अगदी मंदाचेवरती ह्याला छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घेतलेलं आहे। तर आता आपण हे प्लेटमध्ये काढायला घेऊया। बघा मी साखरेचा पाक ठेवलेला आहे आणि आता या पाकामध्ये आपण ह्या नॉर्मली पाक माझा गरम आहे आणि ह्या गरम गरम आपण ह्या चंपाकली सोडणार आहोत ह्याच्यामध्ये। हे बघा तर मी ह्या पाकातल्या करणार आहे। तर ह्याला आहे ना आपण छान असं 1 ते 2 मिनिट छान पाकामध्ये फक्त असं हलक्या हाताने 1 ते 2 मिनटं बुडवून घेणार आहोत। जास्त डीप हे करून घ्यायचं नाही आहे किंवा जास्त वेळ ठेवायचं देखील नाही आहे, अगदी 2 ते 3 मिनिट ह्याला ठेवायचं आहे। कारण की आपल्या ज्या चंपाकली आहेत त्या गरम आहेत त्यामुळे त्या लगेच जे साखरेचा पाक आहे ते ऑब्झर्व करतील। हे बघा तर आता आपण ह्याच्यावरती आहे ना 2 मिनटानंतर ह्याच्यानंतर ह्याच्यावरती असं थोडंसं हा जो साखरेचा पाक आहे तो टाकून घेणार आहोत। आपण सजावट करू तेव्हा तर मी तुम्हाला दाखवणारच आहे, पण त्याआधी पण मी तुम्हाला दाखवते। तर आता आपण हा पटकन काढून घेऊया। तर इथे बघू शकता तुम्ही आपल्या 2 डिफरंट स्टाईलमधल्या चंपाकली तयार झालेल्या आहेत। इथे मी बनवलेली आहे साखरेतली चंपाकली आणि इथे बनवलेली आहे मी पाकातली चंपाकली। दोन्हीही पदार्थ खूप उत्तम आणि छान आहेत, तुम्ही नक्की ट्राय करून बघा। ह्या दिवाळीला काहीतरी वेगळं करून बघा, खूप छान वाटेल आणि ही तुम्ही चहासोबत मस्त छान अशी एन्जॉय करू शकता। आणि त्याचबरोबर ही जर तुमच्याकडे कोणी दिवाळीमध्ये स्पेशल गेस्ट येणार असेल तर त्याच्यासोबत ही एन्जॉय करू शकता। तर दोन्ही पदार्थ खूप उत्तम झालेले आहे। तर इथे एक टीप आहे की जेव्हाही तुम्ही कधी साखरेचा पाक कराल तेव्हा वाटीच्या प्रमाणेने साखरेचा पाक करा आणि सहसा तरी पाक जास्त करू नका, कारण की आपल्याला ह्याच्यात फक्त 2 ते 3 मिनिट याला डिप करून घ्यायचं आहे। आणि जेव्हाही दोन्ही पदार्थांमध्ये तुम्ही तेलाचं मोहन घालाल किंवा तुपाचं घालाल किंवा वनस्पती तूप घालाल तर अगदी कडकडीत असं मोहन घाला, जेणेकरून ते छान खुसखुशीत होतील। आणि इथे जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि वरती दिलेल्या बेल आयकॉनलाही टच करा। तोपर्यंत धन्यवाद।